घटना सगळ्या चौकून बघायला वजिराला विचारलं होता तो बादशहा तो खंडेरावचा किल्ला का स्वीकारताय विचारला आणि तेव्हा तो बादशहाला वजीर विचारत आला आणि सांगायला मला खंडेरावला ती खंडेरावची क्या दिक्कत आहे आपला सन्मान स्वीकार आणि त्यावेळेस खंडेरावकर सांगतात अरे मी मल्हारराव होळकरांचा मुलगा ज्या मल्हारराव होळकरांचं नाव जरी घेतलं तर तुझा बादशहा सुद्धा थरा थरा कापतो त्या मल्हारराव होळकरांचा मी मुलगा आहे सर तुझ्या बादशहाला खरंच मला सन्मान करण्याची इच्छा असेल खरंच मला खिल्लत भेट द्यायची इच्छा असेल तर तुझ्या त्या बादशहानं स्वतः तख्तावरून खाली यावं आणि माझ्या कमरेला वाकून तरावं सगळा दरबार चिडचुप झाला सगळ्यांना वाटायला लागलं आता या खंडेराव होळकरांचं काय होणार याला हत्तीच्या तर पाहिलेला नाही त्याचा शिरतर कलम करणार नाही ह्याला दंडा तर देणार नाही हा सगळा सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आता खंडेरावकर मरणार अशी बातमी सगळ्याकडे पसरली लागली काही झालं नाही तो बादशहा स्वतः तख्तावरून खाली उतरला तर तत्काळ ती तलवार घेतली आणि खंडेराव होळकरांच्या कमरेला वाकून तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर या शिवरायांच्या अपमानाचा बदला जर कोणी घेतला असेल तर तो फक्त आणि फक्त खंडेराव होळकरांनी घेतला तर खंडेराव होळकरांचा इतिहास पुरोगामी महाराष्ट्रातल्या स्वतःला स्वयंघोषित पुरोगामी म्हणणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं नाही शिवरायांची शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली या मला सांगितलं पण ती महात्मा फुलेंनी शोधून काढलेली जी समाधी होती ती समाधी राजा तुकोजीराव होळकरांनी बांधून दिली होती हा इतिहास मात्र महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी त्यांना सांगितलं शिवाजी महाराजांच्या समाधी फोडून काढली शिवरायांच्या वंशजांनी की त्या समाधी खाली धन सापडतं की काय शासन आणि ही बातमी इंदोरला तुकोजीराव होळकरांच्या कानी गेली आणि त्यांना प्रचंड बाग अनावर झाला आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे त्या भारताला कुठेतरी स्वाभिमानाची मान उंचावली त्या शिवाजी महाराजांच्या समाधीचा असा दुरापमान होतो 32,000 रुपयाची मदत केली आणि शिवाजी महाराजांची ती रायगडावरची समाधी बांधून घेतली आज रायगडावरची समाधी दिमागदारपणे उभा आहे ह्याचं एकमेव कारण हे फक्त तुकोजीराव होळकर आहे तुकोजीराव होळकरांमुळे त्या ठिकाणची समाधी उभा आहे ज्या वेळेस अर्जुनराव केळुसकर गुरुजींनी या भारतातलं महाराष्ट्रातलं शिवरायांवरती पहिलं इंग्लिश पुस्तक लिहिलं ते पुस्तक देश विदेशातल्या लायब्ररीमध्ये पोहोचवण्यासाठी शिवाजीराव होळकरांनी 40,000 रुपयाची मदत केली होती 40,000 रुपयाच्या मदतीमुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं जगातल्या प्रत्येक लायब्ररीमध्ये पोहोचली याचं कारण आणि कारण फक्त शिवाजीराव होळकर शिवाजीराव होळकरांच्या बाबतीत इतिहास सांगायचा वेगळ्या वळणावर इतिहास नेऊन ठेवायचा इतिहासाची बोंब काय झाली एक समोरून टू व्हीलर गाडी येत असते टू व्हीलर गाडीवर नवीन लग्न झालेलं नववैवाहिक जोडपं बसून येत आणि जिनं बघून तीच बघते म्हणजे तिची सासू बघते आणि सासू म्हणते आता माय माय काय लाजा सोडला आताच लग्न झालंय आणि लाजा नसते मी हिंडायला लागले 5 मिनिटांनी गाडी बदलते गाडीवरच जोडपं बदलतं तिची म्हातारी म्हणली होती तिची लेट बसून येते आणि पुढे जावई बसून येतो ह्या दोन्ही जोडप्याचं पहिलेच आणि मागच्याच एकाच लग्नात एकाच मंडपात एकाच तिथीत एकाच मितीत एकाच बामन लग्न होती म्हातारी बघून येते समोर बघते पुढे जावई बसलेला आहे महाग पुरगी बसलेली आहे तिला आनंद लग्नात माविना म्हातारी हसायला लागली आणि म्हणायला लागली माय माय काय लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसायला पहिली कोण होती पहिली सून होती ती लोकांची होती तिनं लाज सोडली होती तिला कुठली जाकर राहिली नव्हती पण मागची कोण आहे एक जाती सवालाची शुभास आमच्या इतिहासा बाबतीत लांडगे सर सेम हे झाले सेम धनगराचा इतिहासा बाबतीत काय आलं त्यांना धनगरा पोहोचतो मला हे अहिली देवकर धनगराच्या आम्ही धनगर सुद्धा आम्ही कधी आम्ही म्हणून घेतलं नाही अहिली देवकर धनगराच्या जर म्हणून घेतला असतं 2015 वेळ लागली नसते आम्हाला शासकीय परिपत्रकामध्ये अहिले जे साजरी करा मला विचारायची भागच आहे कुठंतरी जातीचं स्वरूप द्यायचं कुठंतरी एखाद्या धर्माचं स्वरूप द्यायचं पण अहिल्यादेवी होळकरांचं काम हे कधीच एका विशिष्ट जाती धर्मापुरतं कधीच मर्यादित नव्हतं ज्यावेळेस महात्मा फुलेंनी या देशातल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांसाठी पहिला वृद्धाश्रम काढला
त्या वृद्ध आश्रमाला महात्मा फुलेंनी नाव दिलं होतं अहिल्याश्रम. महात्मा फुले शेतकऱ्यांच्या आश्रममध्ये राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये शेतकरी श्रमकरी कष्टकऱ्यांचा राजा कोण झाला असेल तर तो फक्त म्हणजे यशवंतराव होळकर. महात्मा फुलेंनी सांगितलं. शाहू महाराजांनी सुद्धा त्यांच्या कोल्हापूरच्या संस्थानमध्ये जळज गोर गरिबांसाठी पहिला दवाखाना काढला. त्या दवाखान्याला नाव दिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समरनाथ दवाखाना. महात्मा फुलेंनी आपल्या कोणत्या एक मुलाचं नाव यशवंत का ठेवलं तर त्या राजा यशवंतराव होळकरांचा आदर्श महात्मा फुलेंनी पुढे घेतला. महात्मा फुलेंचा तोच आदर्श पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचं नाव यशवंत का? जो आदर्श महात्मा फुलेंनी घेतला तोच आदर्श डॉक्टर बी आर आंबेडकरांनी घेतला. पण महाराष्ट्रात फुलेश्वर आंबेडकरांच्या चळवळींनी सुद्धा हा इतिहास आम्हाला सांगितलं. फार मोठी शोकांतिका आपल्या बाबतीत. बरं, टीव्ही सिरियलमध्ये कुठं आपल्याला स्थान आहे? बऱ्याचदा बरेच कार्यक्रम म्हणजे आता आपलेच लोक काय म्हणत नाही का तुम्हाला लागले सर. मला तुमच्या समितीचं आनंद वाटलं की तुम्ही म्हणला पुढे राजकारणावर मी बोला. ते आम्ही बऱ्याच ठिकाणी बोललो तुम्ही साहेब राजकारणावर बोलू नका. आता तुम्ही राजकारणात तुम्हाला स्थानच नाही तर काय बोलायचं संबंध आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वरी काळा कुत्रा खात नाही आपल्याला राजकारण बोलणं. आज नाहीच कुठं बोला काय बोलायचं राहिले. एखादा आमदार असते आमच्या विधान परिषदेत ती पवार साहेबांचं चांगलं एक निकट वरती त्यानं म्हणायचं पवार साहेब आमचं नेता ना. आम्ही सांगायचं पवारांनी आमचं राजकारणाचं वाटलं केलं. आता काय सांगावं आम्ही राजकारण बोलणार काय बोलणार. असा सगळा विषय झालेला म्हणजे राष्ट्रवादीने एखादं दंगल समाजाचा कार्यकर्ता उचलायचा पाठबळ द्यायचं त्यानं सांगायचं शरद पवार देशाचा नेता. आम्ही तर आमच्या चवळीतील लोकांनी सांगायचं शरद पवारांना आरक्षणाचं वाटलं केलं आणि मग आयोजकांनी माझ्या साहेब म्हणजे राजकारण बोलू नका. राहिलेच काय बोलाय बाबा तुला एक आमदार नाही खासदार नाही. चुकून गणपतराव देशमुख साहेब धनगराचे चुकून देवाबंगाच्या पोट असते ना त्या नरेंद्र मोदीचे साहेब असते. सलग 55 वर्ष आमदार होऊन एक माझा जोक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एका धनगर माणसाचा सन्मान होणं हे सोपं नाही. हे म्हणजे तर राजकारण बोलू नका त्यांनी हे बघावं यातलं तिथं आमदार होण्यासाठी काय करावं लागतं आणि आम्ही राजकारण बोलू नका. धनगर समाजातल्या या युवकांना जर आर्थिक दृष्ट्या सक्षम पहिल्यांदा केलं तर आम्ही राजकारणावर येऊ तर आम्ही राजकारणात करू. आमच्या खिशात वंशाचं पेट्रोल टाकून आम्ही दादाच्या मागे घेतायचं. तुमचे दोन दादा आहेत तीन आहेत एकाच्या घरातले तीन दादा म्हणजे त्यांचं कसं आहे भाजपमध्ये एक काँग्रेसमध्ये एक शेवटी दादा जायला पाहिजे बाकी कुणी नाही. मग तुमच्याकडे या घरात सगळ्याकडे उभा लागला क्या काय येतोय काय येतय दादाला काय येतोय दादाला येतोय पण आपल्याला एखादा कॅन्डिडेट उभा ना त्याला काय जमताय ते आपलं काम आहे का कुणाचं काय मध्ये येतं ना आपलं राजकारण व्हायचं ना. अहिल्यादेवी होळकरने आम्हाला सगळ्यात मोठा संदेश दिला की राज्यकर्ती जमात बना. पण राज्यकर्ती जमात बना आम्ही विसरलो. आरक्षणाच्या संदर्भात आमच्या चळवळी सुद्धा फसल्या पण मुख्य आरक्षणाचा विषय आमच्याकडे अजून यावं. आज पॉलिटिकल रिझर्वेशनची मुंबई आज एससी समाज पॉलिटिकल रिझर्वेशन बघतोय पण भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये प्रचंड मोठी दंगल झाली दगड आजार पडले अनेक मृत्यूमुखी पडले. कोणता रिझर्वेशनवर आमदार झालेला संसदेमध्ये जाऊन आढळला विधान परिषदेत जाऊन बोंबला तिथं की आमच्या समाजावर अन्याय झाला. माझा साधा प्रश्न आहे यांच्या बाबतीत कुणाला आक्षेप असू शकतो. मी आरक्षणाच्या पॉलिटिकल बाबतीतच्या विरोधात बोलतोय अशातला काहीच भाग नाही तटस्थ भूमिकेत समजून घ्या. उद्या केज विधानसभा असेल तुमचा उस्मानाबाद लोकसभा असेल धनगर रशीद राखीव झालं भाजपचा असला काँग्रेसचा असला तर तो धनगर जातीला असतो तो काँग्रेसचा एक निष्ठ असतो म्हणून त्याला तिकीट असतं तो भाजपचा एक निष्ठ असतोय म्हणून त्याला तिकीट असतंय. जर एससी समाजाचा पॉलिटिकल रिझर्वेशनमुळे खरंच फायदा होणार होता तर तो फायदा झाला का? आज त्यांच्यावर अन्याय तशीच आहे. फक्त आमची जी ती उरपडून घ्यायची सवय करणार आमचे आमदार जास्त होणार आमचे खासदार जास्त होणार आहेत. बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की या देशातलं पॉलिटिकल रिझर्वेशन फक्त 10 वर्षासाठी ठेवा. बाबासाहेबांच्या या आरक्षणाचा वेगळा मेसेज महाराष्ट्रात फिरवला की बाबासाहेब बोलले की आरक्षण तुम्ही ठेवून टाका
बाबासाहेब म्हणले होते की या देशातलं पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहे ते फक्त 10 वर्षासाठी ठेवा, पण नंतर काँग्रेसच्या काळात हे सगळं तरी परमनंटच करून टाकणार का, तर त्यांची सत्ता आणता येईल। कारण काय असतं, एखाद्या मतदारसंघात राखीव असला की त्या जाती सोडून दुसरा आणता येत नाही, मग तो भाजपचा एक निष्ठ असला, तो काँग्रेसचा एक निष्ठ असला की त्याला निवडून आणता येते। मग उद्या तरी धनगरांना पॉलिटिकल रिझर्वेशन भेटलं, योगायोगानं मी केसमधून आमदार झालो, जर मी भाजपचा एकनिष्ठ झालो तर जन्मात होणार नाही, पण जर झालो तर मी असं म्हणेल का की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला 14 पिशवी दिलं। मी काय म्हणेन, अरे साहेबांनी आम्हाला सवलत तरी दिला ना, पवारांना काय दिलं तर, असं म्हणलं बरोबर आहे। समजा मी जर राष्ट्रवादीत गेलो तर जाण्याचे काही चिन्ह नाही, तर मी काय म्हणलं माहितीये का, भाजपनं फसविलं ना, पवारांना 3.5% तर दिलं ना। दोन्ही बाजूने समाजाची गरज आहे, दोन्ही बाजू आम्ही काय बोलायला गेलो, समाजातल्या नेत्याचे पाय वाढायला हवा, ते कुठं पाय वाढायची काही गरज नाही, काय सांगते पाय वाढण्याचा विषय। खऱ्या अर्थानं आता आपल्या समाजाने थोडं तटस्थ भूमिकेत बाहेर शिकलं पाहिजे, तटस्थ। एखादा आमच्यातला किंवा कोणताही नेता चुकीच्या मार्गाने घेत असेल आणि तो आमच्या जातीचा आहे, अर्भो काय झालं, मग त्यांना आम्हाला यावाला ढकलून द्यायचं जातीचा आहे, ह्या 2-3 गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत ना। राजकारणामध्ये नेता जर तुमचा खऱ्या अर्थाने त्यावेळी नव्हतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर त्यावेळेस या समाजाने नेता स्वीकारला असतं तर आज या देशातल्या महाराष्ट्रातल्या धनगरांची परिस्थिती वेगळी असते। डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं पाहिजे म्हणून भारतरत्न मिळण्यासाठी पहिलं आंदोलन करणारे धनगरचे लोक होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्या या भारतातली पहिली मागणी कोणी केली असेल तरी धनगरांनी मागणी केली। हरिपिराचे धायगडे बारामतीचे त्यांनी मेळावा घेतला आणि मेळावा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब या महाराष्ट्राच्या धनगराकडे तुम्ही नीट बघा, आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं बारामतीच्या सभेमध्ये की महार मानवाड्याच्या पलीकडे धनगरवाडे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या समाजाला एसटी टाकलं, पण या धनगरांना एसटी टाकलं त्या बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही त्यावेळेस नेता स्वीकारला असतं तर महाराष्ट्रातली आमची परिस्थिती कदाचित आज वेगळी असते। पण आम्ही त्यावेळेसही जागृत झालो नाही आणि आजही आम्ही तटस्थ भूमिकेत वैचारिकदृष्ट्या जागृत व्हायला आपण तयार असतो। भाजपनं दिलं नाही कोण सेनेकडे जायचं, सेनेकडे दिलं नाही कोण काँग्रेसकडे जायचं, पण भाजप आणि काँग्रेस एकाच बापाचे दोन लेकर आहेत, हे फक्त आलटून पालटून खातात, आलटून पालटून जाणीवपूर्वक पण ते मतदारसंघात करा फिक्स घराने ठरलेले, बाप गेला की पोरगा, पोर गेलं की सोन, सून गेलं की नातू, नातू गेलं की विजय, जवळपास सगळे यांची सेटिंग लागली। मग ते काँग्रेस मध्ये जरी गेले तर तेच आमदार असतात, भाजपमध्ये गेले तर तेच आमदार असतात, त्यामुळे सत्ता वाटून खेळण्याचं काम हे दोन्ही पक्ष करत आहेत। आपण खऱ्या अर्थानं तटस्थ भूमिकेत बघितलं पाहिजे, खऱ्या अर्थानं राजकारण कधी एका जातीवर होत नसतं, राजकारण करत असताना सर्व जातीला सोबत धरून ते काम करावं लागतं, पण जर धनगर समाजाचा उमेदवार जर एका ठिकाणी उभा असला तर त्याला जाती ताडकिणीचं काम होतं, ते लगेच होत आहे धनगराचा नेता, शिक्का त्याच्यावर सिंबॉल फिक्स की धनगराचा नेता आणि दादा तालुक्याचा नेता। आणि एखादा दहीगुडे, सलगर, लांडगे एखादा असला तो धनगराचा नेता, दादा तालुक्याचा नेता, दुसरा दादा जिल्ह्याचा नेता आणि आमचा धनगराचा नेता, म्हणजे आमच्या सोबत कुणा तर कुणीच येणार नाही, धनगर तर नेहमी येत नाही, आमची व्यवस्थाच लावून ठेवते धनगराला काय कळतोय, म्हणजे हे आता आलं तर दादा मी आम्हाला पहिले दादा म्हणजे आम्हाला स्वाद आहे ना, आपली गिरण आपण काय गदारी नाही, गदारी नाही का, राजकारणात तुम्हाला कोणी जात नाही, ही व्यवस्था अशी लावली की तुम्हाला नाही जातील पाण्याचं काम, हे धनगराचा हे त्याचा, आणि दुसरा एखादा प्रस्तावित असला ते तालुक्याचा नेता, ते जिल्ह्याचा नेता, भाग्यवी दादा त्याचं पोरग शेकडो गाडीचं बाईक रॅली काढतात त्याच्या मागे आपलं पोर, ही वास्तविकता आहे समाजातली, ही बदलली पाहिजे। आणि याला बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं वैचारिक संघटन उभा राहू, त्या अर्थानं या समाजाला किडर बेस संघटनेची खऱ्या अर्थानं आवश्यकता। आपल्या समाजात संघटना अनेक संघटना काम करतात, समाजाच्या कोणत्या संघटनेने किडर लावली, जर धनगराला शत्रूच माहित नाही, कधी म्हणतं भाजप आमचं भला करतं, कधी म्हणतं पवारला 3.5% दिलं, मूळ आम्हाला खरा आमचा शत्रूच माहित नाही तर आम्ही आक्रमण करायचं कुणासोबत, धनगर समाजातले
त्या संघटना जोपर्यंत केडर बेस्ड संघटना उभा राहत नाही, जोपर्यंत तुम्हाला आम्हाला आमचा राजकीय शत्रू कोण आहे, आमचा सामाजिक शत्रू कोण आहे हे जोपर्यंत तुम्हाला आम्हाला कळणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण काय करावं हे आपल्या समाजाच्या इथून पुढे तर कदापि लक्षेन बऱ्यापैकी शक्य नाही. सांगपाड्याच्या मोर्चाला मी स्वतः उपस्थित, चंद्रकांत दादा पाटील त्या ठिकाणी आले होते, त्यांनी शब्द दिला होता. त्यावेळेच्या नंतर मी जवळपास 8-10 वेळेस समाज कल्याण ऑफिस बीड मध्ये जाऊन आलो की त्याच्यावर काही इम्प्लिमेंटेशन झालंय का. फक्त घोषणा आहे, फक्त घोषणा आहे. काय धनगरांना आरक्षण आम्ही आता पॉलिटिकल रिझर्वेशन सर्व केंद्रात पाठवले आणि तुम्हाला राजकीय सवलती सोडून बाकी सगळ्या सवलती आहेत. काय काय सवलती येतात तर तुमच्या पोराला शिष्यवृत्ती भेटणार येतात. अरे ओबीसीच्या गेल्या 3.5 वर्षापासूनच्या शिष्यवृत्त्या रोखल्या का, आदिवासीच्या पोरायला रॅगिंग करून मारायला लागले, त्यांच्या हक्काचे जंगलात त्यांना बाहेर काढायला लागले, त्यांना रस्त्यावर आणायला लागले, धनगर एसटी जाणार आहे तर तिथं पहिला केलेला आहे धनगराचे डेबेट बसवताना आदिवासी वर्सेस धनगर. अरे धनगराची लढाई धनगर वर्सेस धनगर, धनगर आणि धनगर टीव्ही चॅनलवाल्यांनी भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा करताना ऑब्जेक्शन काय घ्यायला पाहिजे. बाबा हो आम्ही धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतो, आमची डेबेट आणि आमचा इथला संघर्ष हा धनगर वर्सेस धनगर आहे. तुम्ही आदिवासींना आमच्या समोर आणणार का? तर आमच्या समोर कोण बसवतात? आदिवासी. आदिवासीच्या काकेत फिट या धनगराला आरक्षण भेटलं की आपली गेम साधी होतीच आहे. राज्य सरकार काय म्हणते, धनगर वेगळे धनगर वेगळे धनगर सवलती घ्यायला सगळं म्हणते. मग आमच्या विरोधामध्ये आता आम्ही उस्मानाबादला मोर्चा घेतला होता, आम्ही स्वतः लांगे सगळे आटो सगळे त्या ठिकाणी होतो बारशी नाकेवरून समोर त्या ठिकाणी समोर तिथपर्यंत एखादा धनगड आला आला का आपलं धनगड एखादा धनगर हो मोर्चा होणार म्हणे आम्ही धनगड आला का एक तरी. पण आदिवासींना आमच्या समोर बसवायचं कारण काय, की जाणीवपूर्वक या देशामध्ये या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी धनगर भांडण लागले पाहिजेत, आदिवासींचा वाद लागला पाहिजे, धनगरचा वाद लागला पाहिजे आणि धनगरची मागणी बाजूला गेली पाहिजे. आदिवासींचे तिकडे मोर्चे निघाले 31 मेच्या चौंडीच्या कार्यक्रमाला मधुकरजी पिचड साहेब प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत. तेच मधुकर पिचड साहेब आहेत ज्या मधुकर पिचड साहेबांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला जाहीर विरोध केला होता. मधुकर पिचड साहेब तर भाजपचे नाहीत राष्ट्रवादीचे, पण आमची बोन राष्ट्रवादीमध्ये युतीच आहे भाजपमध्ये युतीच आहे. खऱ्या अर्थानं आता आपण केडर बेस खऱ्या अर्थानं ऑर्गनायझेशन वापरतो त्याच्यामध्ये काय डेव्हलप करता येईल का, तटस्थ भूमिकेतला युवक उभा करता येईल का. आमचं काय झालंय, आम्ही कुणीतरी आम्हाला पर्याय उरला नाही, भाजप नंतर काँग्रेस, काँग्रेस नंतर भाजप, या भारतामध्ये या देशामध्ये तिसरा पर्याय इकडे दाखवून तुम्ही आम्ही ओळलं पाहिजे. आम्हाला माहिती नाही ना भाजपही आमचं बरोबर करू शकत नाही, काँग्रेसही बरोबर करू शकत नाही. आता आपण या भूमिकेत चाललं पाहिजे की या युवकांना आता आम्ही युवकांना रोजगाराची गरज आहे. त्याच्या बाबतीत आपल्या नितीन जर काय प्रोग्राम, मी जरी व्याख्यान करत असलो तरी माझं असं 21-22 वर्ष वय आहे. एक युवक म्हणून जर युवकाची मी भूमिका मांडली तर आज धनगर समाजातला युवक बिझनेस मध्ये आहे का, आणि त्याला आमचे लोक म्हणतात राजकारणाचा किशन भाकरी नाही तर कुठे राजकारणाचा आहे. आज बिझनेस टाइम मध्ये आपली किती पोर आहे. जर हा समाज उभा करायचा असेल तर समाजाला खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या संपन्न कसं करता येईल आणि त्याला बिझनेस लाईन मध्ये कसं आणता येईल याच्यावर आपल्या समाजातील नेत्याने आता प्रोग्राम दिला पाहिजे, किंबहुना आपण मागून घेतला पाहिजे की आम्हाला उद्योगधंद्यामध्ये स्टेबल करा, आम्हाला आमच्या आर्थिक बेस निर्माण करून द्या, आम्ही तुमच्या पाठीमागे राहू. पण ही भूमिका न करता आमच्या मराठवाड्यातल्या आपल्या लोकांच्या पिढ्यानं पिढ्या बरबाद झाल्या राजकारणाच्या नावावर, पण सत्तेचा कधी वाटा तुम्हाला आम्हाला मिळणार नाही. अहिल्यादेवी होळकरांचं काम कोणत्या जातीपुरतं कधी मर्यादित नव्हतं, तर अहिल्यादेवी होळकरांना जेव्हा राजगुरु पेशवा आक्रमण करण्यासाठी आला, अहिल्यादेवी होळकरांच्या कोणत्या मुलगा माझेराव त्या माझेरावांचं निधन झालं होतं, सासरे मल्हारराव होळकर त्यांचं निधन झालं होतं, मल्हारराव होळकर असतील, खंडराव होळकर असतील, माझेराव होळकर असतील, ह्या सगळ्यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी हे सगळं साम्राज्य पुरवा केलं. राजगुरु पुण्यावर आक्रमण करण्यासाठी आला आणि आक्रमण करायला सांगायला लागला की सगळे शाळा संपत्ती हे सगळं होळकरशाहीचं साम्राज्य तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला माफ करू, हे सगळं स्वराज्य आम्ही चालू. आणि त्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलं की जर क्षिप्रा नदीच्या अलीकडं
मेचकूट घालून नाही मारलं तर नाव होळकरांची सुद्धा होता. ज्या काळामध्ये स्वतःचा पती निधन पावला सासरे मल्हार होळकर खर्ची पडले त्याचा मुलगा माझ्या होळकर जिवंत नाही. रक्तातला 27 मृत्यू त्या काळात झाला होते. रक्तातला एकही माणूस सोबत नव्हता. राघोबा पेशवा पुण्याहून आक्रमण करण्यासाठी आला पण कुठलाही न खचता अहिल्यादेवी त्याला पत्र पाठवलं पण राघोबाच्या डोक्यात हे सगळ्याच जण मृत्यू पावले. बाई एकटी आहे ही काय लग्नार आहे का आपण हिचे आक्रमण करू. आणि त्यावेळेस अहिल्या देवकरांनी आसपासच्या सगळ्या संसदिकांना पत्र पाठवली की आज हा प्रसंग माझ्यावर आहे उद्या कदाचित तुमच्यावर सुद्धा असू शकतो. तुम्ही आम्हाला मदत करा. अहिल्यादेवी होळकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं तर अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या ट्रेनिंग खाली स्वतःच्या अधिकाराखाली 5000 स्त्रियांची लढाऊ फलटण अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळात उभारली. आज इंडियन आर्मीमध्ये स्त्रियांना भरती केली जाते. आज पावणे 300 वर्षापूर्वी स्त्री सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू शकते या भारतामध्ये पहिल्यांदा कोणी सिद्ध केलं असेल तर ते फक्त अहिल्यादेवी होळकरांनी केलं. राघोबा आक्रमण करण्यासाठी आला. 50,000 फौज घेतली सगळ्या संस्थानिकांचा सैन्य जमा केलं. स्वतः अहिल्यादेवी भैरवनाच्या हत्येवर सुरार झाल्या. हातात तलवार घेतली त्या 5000 स्त्रिया समोर उभ्या केल्या. क्षिप्रा नदीच्या अलीकडे राघोबा येणार त्यांना सगळं सैन्य बघितलं आणि सांगितलं आणि आता आपण काय करायचं. तेवढ्यात राघोबाला पत्र केलं अहिल्यादेवीचं आणि अहिल्यादेवी शांत झाल्या. याद राख तू आमच्याकडून हरलास तरी पराभव तुमचाच आहे आणि जिंकलास तरी पराभव तुझाच आहे. इतिहास तुला नावं ठेवेल. हरला बाईकडनं हरलं हो येळे मार खाणार आणि जर जिंकलास बाईकडनं जिंकलं यार माणसं भेटली म्हणजे काय त्यानं मला काय करावं समजत होत. तो शेवटी अहिल्यादेवींना शरण आला आणि अहिल्यादेवींचं एक तत्व बनलं शरण आलेल्याला मरण नाही. राघोबाला माफ केलं. सगळ्याच लढाया तलवारीच्या पात्यावर आणि भनगडाच्या जोरावर लढून जिंकता येतात असं नाही तर काही लढाया बुद्धीच्या कसोटीवरही जिंकता येतात. आणि 250 वर्षापूर्वी या देशामध्ये राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी आम्हाला सांगितलंय त्या अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीतला इतिहास आता आपण जाणून घेतला पाहिजे. आपण वाचलं पाहिजे. पुस्तकामध्ये आम्हाला सापडत नाही सगळं. ह्या सगळ्या गोष्टीत आपण संशोधन केलं पाहिजे. आज या देशामध्ये जे धनगर समाजाकडे कला ती कुणाकडेच कला नाही. ओळे गाण्याची कला फक्त आणि फक्त या देशातल्या धनगरांकडे. त्या ओळ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थ तुम्ही जर त्या ओळ्या ऐकल्या तर त्याच्यामध्ये पुरोगामी विचाराच्या ओळ्या त्याच्यामध्ये असं नाही सांगितलं की बकरे कापा कोंबडे कापा अजिबात नाही. या देशातला विरोबा हा देशातला खंडोबा हा खऱ्या